नमस्कार, मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण गेले महिना दीड महिना ह्या कोविड मॅनेजमेंटमध्ये आहोत आणि आपण बराच काळ आता लॉकडाऊनमध्ये काढलेला आहे. आपल्याला उत्कंठा देखील आहे की आता ह्याचा पुढचा टप्पा काय असणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना जारी केलेली आहे, तर याबद्दल सर्वांना काय अलाव आहे, काय अलाव नाही आहे, ज्या गोष्टी अलाव आहेत त्याचं नेमकं त्याच्यावरती बंधनं काय आहेत, याबद्दल बऱ्यापैकी प्रश्न मला विचारले गेले. त्यामुळे मला थोडंसं असं वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला स्पष्ट कराव्यात. खरं पाहिलं तर हे जे नोटिफिकेशन आहे हे आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते स्वतःच वाचावं, कारण त्या व्हिडिओद्वारे सर्वच काही माहिती देता येणं शक्य होणार नाही. म्हणून स्वतः हे नोटिफिकेशन वाचावं, विशेष करून जे प्रसारमाध्यमांमधली मंडळी आहेत त्यांनी तर हे जरूर वाचावं, जेणेकरून ज्या ज्या वेळेला लोकांकडून काही प्रश्न उपस्थित होतील त्यावेळेला त्याचं निराकरण ते योग्य प्रकारे करू शकतील. तर मी आपल्याला कल्पना देतो, आता सध्या नाशिकमध्ये परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे नाशिक सिटीमध्ये म्युन्सिपल एरियामध्ये 9 पेशंट्स आतापर्यंत मिळालेले आहेत आणि मालेगावमध्ये मात्र तो आकडा मोठा आहे. 67 पेशंट आज संध्याकाळपर्यंत आपल्याकडे झालेले आहेत आणि त्यातला 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे. आणि बाकी आपल्या 3 तालुक्यांमध्ये निफाड, चांदवड आणि सिन्नर येथे 1-1 पेशंट आहे. आणि थोडी दिलासादायक बातमी अशी की नाशिकमधले जे पेशंट होते त्यातले 2 पेशंट आता जवळपास बरे होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे 1 पेशंट बरा होऊन डिस्चार्ज झाला आहे, दुसऱ्याचे देखील रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एकूण आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मालेगाव वगळता इतर 11 तालुक्यांमध्ये अजूनही पेशंट नाही आहे. त्यामुळे काही लोकांची जी चर्चा होती की नाशिक कुठल्या झोनमध्ये वगैरे येतं, तर आपल्याला जरी रेड झोनमध्ये आपण दिसत असलो तरीसुद्धा प्रत्यक्ष आपला जो सगळा जास्तीत जास्त आकडा जो आहे तो मालेगावच्या क्षेत्रातनं असल्यामुळे बाकीच्या ठिकाणी तेवढा उपसर्ग अजून झालेला नाही आहे. आता हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे की वेगवेगळे उद्योगधंदे सुरू होणार, काही वेगळ्या वेगळ्या शेतीच्या संदर्भातली कामं सुरू होणार, तर सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की हे जिथं जिथं पेशंट आढळून आलेले आहेत त्या भागाला आपण कंटेनमेंट झोन म्हणतो. तिथं आपल्याला खूप मर्यादा पाळाव्या लागतात, कारण त्या पेशंटचा संसर्ग इतर लोकांना कदाचित झालेला असू शकतो. म्हणून या संपूर्ण भागांमध्ये, म्हणजे हे जे कंटेनमेंट झोन आपण टोटल तयार केलेले आहेत, 5 नाशिकमध्ये, 3 इतर तालुक्यांमध्ये आणि 9 मालेगावमध्ये, तर आपले असे हे जे 17 कंटेनमेंट झोन जे आहेत, या कंटेनमेंट झोनमध्ये ह्या जे काही नोटिफिकेशन आता नवीन आलंय, नवीन उद्योग वगैरे सुरू करायच्या परवानगीचं, हे काहीही लागू होणार नाही. तिथे आत्ता जसा लॉकडाऊन आहे तसाच्या तसाच लॉकडाऊन, उलट कदाचित जर पेशंटची संख्या फार वाढायला लागली तर आपल्याला त्यात देखील अधिक कठोरता आणावी लागेल. तर या जी ही 17 कंटेनमेंट झोन्स आहेत तिथे ह्या कोणत्याही सूचना लागू नाहीत हे मी सर्वप्रथम सांगतो. आणि त्याचा दुसरा अर्थ असा पण आहे की समजा आता ह्या सूचना आम्ही लागू केल्या, सवलती दिल्या उद्योगधंद्यांना वगैरे, आणि नंतर बरेचसे गोष्टी शेती करता लोक बाहेर पडू लागले, अंगणवाड्या सुरू झाल्या, अनेक गोष्टी यातनं सुरू देखील होणार आहेत, आणि हे जर करत असताना आपण काळजी व्यवस्थित नाही घेतली तर मात्र तिथं पुन्हा एखादा पेशंट जर आला तर तिथे पुन्हा नवीन कंटेनमेंट झोन जाहीर होईल आणि ह्या सगळ्या सवलती आपल्या माघारी घेतल्या जातील. म्हणजे उदाहरणार्थ उद्योगधंद्यांच्या ठिकाणी एखाद्या MIDC मध्ये आपण उद्योगधंदे सुरू केले, 25-30 उद्योग सुरू झाले आणि त्यातल्या एखाद्या उद्योगाने जर काही काळजी घेतली नाही, कुठनंही बाहेर न येणाऱ्या लेबरला परवानगी दिली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, आपल्या कामगारांना सॅनिटायझर उपलब्ध करून दिला नाही, मास्क वापरायचं बंधन नाही घातलं, कॅन्टीन कुठेतरी सुरू केलेलं आहे जिथे लोक काही बाहेरचे येऊन पण जॉईन होत आहेत, असं काही केलं आणि त्याचा परिणाम स्वरूप जर एखादा पेशंट तिथे निर्माण झाला कुणाशी तरी बाहेरून संपर्क येऊन, तर केवळ त्या एका कारखान्याचं नुकसान होणार नाहीये, तिथं पूर्णपणे कंटेनमेंट झोन आम्हाला करावं लागेल जो काही किलोमीटरचा असेल आणि त्या परिघात येणारे सगळे उद्योगधंदे, सगळी दुकानं, सगळं काही पुन्हा पूर्ववत बंद होईल. त्यामुळं ह्या गाईडलाईन ज्या आहेत किंवा ह्या सवलती ज्या आहेत त्याचा कसा योग्य प्रकारे वापर करायचा हे देखील आपण ठरवलं पाहिजे. थोडक्यात हे आता जनतेच्या हातामध्ये हे दिलेलं आहे की आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहायचं आहे का आपल्याला ह्या आजारावर मात करून पुढे जायचं आहे, हे आपण काळजी किती घेणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे. तर मला असं वाटतं की आपण अतिशय योग्य प्रकारे सगळ्या ज्या सूचना आतापर्यंत लॉकडाऊनमधल्या पाळल्या त्याच पुढे चालू ठेवायच्या. आपण एक नवीन टप्प्यात जरी जात असलो तरी हा आजार अजून संपलेला नाही, कोरोना आपल्या देशातून गेलेला नाही, अजून आपल्याला कल्पना नाही आहे की पुढे काय काय वाढ होणार आहे. त्यामुळे काळजी घेण्यापासून ही सूट नाही, ही काही थोडी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, लोकांना थोडंसं चलनवलन वाढावं, आज जे घरामध्ये लोक एकदम थांबलेले आहेत त्यांना थोडी मोकळीक मिळावी, या सगळ्या हेतूने हे सगळं केलेलं आहे.
आजार अजूनही कायम आहे त्याची भीती तेवढीच आहे, त्यामुळं अतिशय काळजीपूर्वकच या सगळ्या सवलतींचा वापर करणं गरजेचं आहे. अजूनही ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी बाहेर पडू नये, ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी गरजे इतकंच बाहेर पडावं. कारखान्यांनी सुद्धा सवलत मिळाली म्हणून एकदम धाडकन सगळ्या कामगारांना बोलवलं असं करू नये, थोडंसं ऑप्टिमायझेशन करावं त्यामध्ये, आणि अतिशय निवडक लोक राहतील, डिस्टन्स राहील, त्यांना ट्रेनिंग दिलं जायला पाहिजे, त्यांना सेन्सिटिव्ह केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून आपण या सूचनांचा सगळ्यांचं अवलोकन करूनच आपले उद्योगधंदे चालवावे, जेणेकरून आपण अर्थव्यवस्थेला चालना देऊ पण आजाराच्या वाढीला मात्र रोकथाम करू, असा आपल्याला दुहेरी हेतू साध्य करायचा आहे. तर मी आता हा पहिला भाग इथे थांबवतो आणि दुसऱ्या भागामध्ये मग आपण कोणते कोणते उद्योगधंदे सुरू होणार आहेत, त्यांच्या काय अटी शर्ती असणार आहे याबद्दल चर्चा करू.